स्वातंत्र्यापूर्वीचे दिवस देशभक्तीच्या विचारांनी भारलेले होते. लोकमान्य टिळकांच्या प्रखर व्यक्तिमत्वाचा प्रभाव देशभर पसरलेला होता. लोकमान्यांनी राष्ट्रीय विचारांच्या प्रसारार्थ गणपती आणि शिवजयंती उत्सव सुरू केले. तेव्हा अकोल्यातील नागरिकांनीही वऱ्हाडात शिवजयंती धूमधडाक्यात साजरी करायची ठरवली. त्याला लोकमान्य टिळकांनी येण्याची मान्यताही दिली. काही लोकांना वाटले या उत्सवाला संत श्री गजानन महाराज येतील तर सोन्याहून पिवळे होईल, आणि स्वामींनीही लगेचच होकार दिला आणि म्हणाले, मी जरूर येईन. मलाही त्या श्रेष्ठ पुरुषाला व त्यांच्या बरोबर येणाऱ्या श्रीयुत पटवर्धन यांना भेटायचेच आहे. मग हा अपूर्व योग जुळून आला. राजकारणाला धर्माचा आणि स्नेहाचा आशीर्वाद मिळाला. अपूर्व ऐसा योग अकल्पित जुळून या आला, घडे हा अनुपमेय सोहळा. अपूर्व ऐसा योग अकल्पित, अपूर्व ऐसा योग अकल्पित, जुळून या आला, जुळून या आला, घडे हा अनुपमेय सोहळा, घडे हा अनुपमेय सोहळा. अपूर्व ऐसा योग अकल्पित, अपूर्व ऐसा योग अकल्पित, जुळून या आला, घडे हा अनुपमेय सोहळा, घडे हा अनुपमेय सोहळा. फुलून आले नगर अकोला, फुलून आले नगर अकोला, शिवजयंतीचा घडे सोहळा, शिवजयंतीचा घडे सोहळा, राजकारणासवे जाहले संत एथ गोळा, घडे हा अनुपमेय सोहळा, घडे हा अनुपमेय सोहळा. वैराग्यासह विक्रमयेई, वैराग्यासह विक्रमयेई, प्रवृत्तिसह निवृत्तिः, प्रवृत्तिसह निवृत्तिः, धर्माचा आशीष लाभतो, धर्माचा आशीष लाभतो, राजकारणाला घडे हा अनुपमेय सोहळा, घडे हा अनुपमेय सोहळा. अपूर्व ऐसा योग अकल्पित, अपूर्व ऐसा योग अकल्पित, जुळून या आला, घडे हा अनुपमेय सोहळा, घडे हा अनुपमेय सोहळा.